आज वाळवणीचा ना दुसरा प्रकार पाहूया, जो माझ्याकडे खूप आवडतो, मला स्वतःलाच प्रचंड आवडतो. तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना मार्केटमध्ये, आजकाल भरपूर मिरच्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तर कमी तिखट असलेल्या मिरच्या आणायच्या आहेत. तर मी ह्या मोठ्या लांब मिरच्या आणलेल्या आहेत, ह्या तिखट कमी आहेत. आणि स्पेशली हे सांडगी मिरची बनवण्यासाठी ह्या मिरच्या असतात. मिरच्या घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवायच्या आणि त्या वाळत घालायच्या, म्हणजे पाणी सुकेपर्यंत ह्या रुमालावर सावलीमध्ये वाळत घालायच्या आहेत. आणि वाळून झाल्यानंतर हे आपल्याला कापायला घ्यायचे आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे आणि मस्तपैकी वर्षभर आपण एन्जॉय करू शकतो. तर मी मिरच्या कापायला सुरुवात करते. तर मिरच्या मोठ्या आहेत, तर ह्या अशा मधोमध दोन भाग करून घ्यायच्या आहेत. देठाच्या अगदी टोकापासून सुरुवात करायची नाही, थोडीशी बाजू सोडायची आहे आणि नंतर पुढे असा मोठा कट मारायचा आहे. तर नको असलेला भाग, खराब असलेला भाग काढून घेतला तरी चालेल. आणि तुम्हाला जर कुठल्या मिरच्या मिळत असतील मार्केटमध्ये तुमच्या, तर तुम्ही त्या घेतल्या तरीसुद्धा चालू शकतात. बुटक्या मिरच्यासुद्धा मिळतात, त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील. सगळीकडेच वाळवण्याच्या मिरच्या आता यायला सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही मार्केटमध्ये एकदा नक्की चेक करून पहा. तर अर्धा किलो मिरच्या आहेत ह्या. आता यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. तर मसाला नाही भरणार आहे मी, यामध्ये भरणार आहे मीठ आणि हळद. तर हो, यामध्ये फक्त मीठ आणि हळदच जाणार आहे, पण इतकं टेस्टी होतं, इतकं टेस्टी होतं ना, अप्रतिम. म्हणजे तुम्ही सारखं बनवाल, वर्षातून 4-5 वेळा तरी बनवाल, इतकं हे टेस्टी होतं. तर अर्धा किलो मिरचींसाठी मी 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हळद घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे. आणि आता ह्या मिरचीला आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. तर भरायचं कसं आहे, थोडंसं असं पसरवायचं आहे आणि ना पसरून झाल्यानंतर थोडासा दाब द्यायचा आहे. दाब देऊन झाल्यानंतर ही मिरची आहे ना ती झटकून घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्रा जे मीठ आहे ना ते पडेल. तर चिंता करू नका, बिलकुल खारट लागत नाही. तुम्हाला असं वाटेल की एवढं मीठ खायचं, तर असं नाही आहे. कारण की हे वाळवताना आणि ने आण करताना बरंचसं यातलं मीठ वगैरे पडतं. तर जेवढं मीठ असतं ना त्याच्यापेक्षा खूप कमी मीठ आपल्याला लागतं तळून झाल्यानंतर. त्यामुळे काळजी करू नका की खूप खारट होईल किंवा काय. तर खूप छान चव येते ह्या मिरच्यांना. तर अशा पद्धतीने ह्या फक्त हळद आणि मिठावर ह्या मिरच्या भरल्या जातात. तर आमच्याकडे मोस्टली सगळी घराघरामध्ये ह्या मिरच्या अवेलेबल असतात, म्हणजे असतातच इतक्या प्रमाणामध्ये. तुम्ही जाऊन नक्की पहा. तर बघा, ह्या मिरच्या सगळ्या भरून झालेल्या आहेत ना. आता लगेचच उन्हामध्ये आपल्याला ह्या वाळत घालायच्या आहेत, म्हणजे ह्या ठेवायच्या नाहीयेत किंवा रात्रभर हळद लावून वगैरे ठेवायच्या नाहीयेत. भरून झाल्या की लगेच कडक उन्हामध्ये ह्या वाळत घालायच्या आहेत. तर सगळ्या मिरच्या फटाफट भरून घेते आणि ना जाते टेरेसवर उन्हामध्ये वाळवायला. तर ताटामध्ये वाळत घातले तर पटकन सुकतात कपड्यापेक्षा. तर मोठं ताट किंवा परात घ्या आणि त्यामध्ये अशा पसरवून ठेवायच्या आणि वाळत घालायच्या. तर चला, मी ह्या सगळ्या काही मिरच्या फटाफट भरून घेते आणि जाते टेरेसवर आणि ह्या सगळ्या काही मिरच्या आहेत त्या छानपैकी अशा वाळून आणते. कमीत कमी 3 दिवस तरी लागतात ह्या मिरच्या छान अशा सुकायला. तर मस्तपैकी मिरच्यांना अगदी सुकलेल्या आहेत आणि कलरसुद्धा खूप छान येतो यांचा. आणि चव म्हणाल तर खूपच भारी येते. तर खूप सोपी आणि सुंदर अशी ही रेसिपी आहे. आमच्याकडे भरपूर प्रमाणात ह्या मिरच्या बनवल्या जातात. तर तुमच्याकडे सुद्धा जर कुठल्या मिरच्या बनवत असतील आणि तुम्ही तुमच्याकडे कुठली पद्धत आहे मिरच्या भरण्याची, ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही पद्धत तुम्ही पाहिली होती का, कधी ऐकली होती का, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर मिरची तळण्यासाठी ना तेल आधी तापवून घ्यायचं, नंतर गॅस कमी करायची आणि मिरची घालायची आणि लगेच अलटपलट करून लगेच काढून घ्यायची. खूप जास्त जाळायची नाही आहे, नाही तर मग त्याची टेस्ट तुम्हाला बिलकुलच समजणार नाही. डाळ भात, दही भात, कढी भात, खिचडी, पुलाव याच्यासोबत ही मिरची अप्रतिम लागते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खाण्याची तर मज्जाच खूप भारी होते आणि त्यासाठी हे आम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवतो. तर तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत आहे का, कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवा. तर बस, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. छान छान रेसिपीज आहे चॅनलवर, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू, बाय बाय.